आकस्मित आठवलेल्या उत्स्फूर्त सुचलेल्या सुसाठ सुटलेल्या कपोलकल्पित काल्पनिक गोष्टी संग्रहातून पँडिमोनियम उर्फ घोळून घोळून लांबणलावे अजोबा उर्फ धुमश्चक्री उर्फ थैमान उर्फ वैतागवाडी उर्फ गलितगात्र समूह सादर करीत आहे डिग 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 डिश गोष्ट उंदराची लाल टोपी 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 उर्फ ढुमढुम ढुम लेखक ढुम लेखक तीन भाग असलेल्या गोष्टीचा द्वितीय भाग प्रारंभ उंदीरराव राजदरबारी पोहोचले खरे पण तिथे एवढ्या मोठ्या दरबारात त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही शेवटी तो जनानखान्यात म्हणजे राजदरबारातील महिला खाजगी कक्ष क्षेत्रात शिरला इथे मात्र त्याचे स्वागत त्याच्या अपेक्षे बाहेर झाले उंदीर 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 आलाय उंदीर घुसलाय महिला कक्षात असा सर्वत्र एकच उंदीररावांचा नामघोष अनहलकल्लोळ माजला राज स्त्रिया किंचाळून घाबरून आपले लांब झगे चोळी घागरे घरारे शरारे लेहेंगे नऊवारी पैठण्या शालू सर्व काही झटकत सैरा वैरा धाऊ पळू लागल्या एकमेकींवर आदळून आपटून पादू लागल्या माफ करा आपटून पादून पडू लागल्या छ जीभ झडो माझी आपटून पळून पादू अरे देवा या अडखळणाऱ्या जिभेला महाराज छाटूनच टाकतील पुन्हा हळूहळू सांगतो एकमेकींवर आदळून आपटून पडू लागल्या हुश पुन्हा उठून आणखी जोरात किंचाळत केकाटत दिसेल त्या दिशेने लटपटत थरथरत धूम ठोकत होत्या त्यांच्या या किंचाळणाऱ्या प्रतिक्रियेने उंदीररावांना आपण अगदी कोणी रॉकस्टार असल्यासारखे वाटू लागले इतक्यात राजदरबारातल्या एका शूर शिपायाने आपले सर्व प्राणपणाला लावून आणि मुख्य कारण आपली बहादुरी राज स्त्रियांनी पाहावी म्हणून उंदरावर झडप घातली आपल्यामुळे होणाऱ्या या थैमानाची गर्वाने गंमत बघत असलेल्या उंदराला शिपायाने त्याच्या मानगुटीने घट्ट पकडले आणि राजासमोर आणले महाराज हाच तो खतरनाक राजमहिला कक्षातील अक्र आक्रंदनाला कारणीभूत कारस्थानी महाभयंकर महाखतरनाक आतंकी शिपाई म्हणाला राजाने त्या उंदराला बघून कडाडून विचारले काय रे उपद्रवी कार्ट्या कशाला आला आहेस इकडे आपल्याला उपद्रवी कार्टे म्हटलेले ऐकून उंदराला संताप आला कारण संता सत्य लगेच झोंबते तसा आपला हा अपमान उंदराला फारच झोंबला वाकुल्या दाखवून राजाला तो चिडवू लागला मी आलोय माझी सुंदर लाल जरी किनाराची टोपी दाखवायला आहे का तुझ्याकडे अशी आणि तो मोठ्याने गाऊ लागला राजा माझी टोपी छान 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 राजा तुझा मुकुट आहे घाण 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 उंदराची टोपी जगात लय भारी राजाची टोपी नुसतीच कोरी मंदर्याची टोपी लई लई छकास राजाची टोपी नुसती भकास राजा हसू लागला माझ्या सुवर्ण रत्नजडीत मुकुटाची टोपीशी करतोस बरोबरी कशाची कशाचीही तुलना कशाशीही करतोस उंदीर म्हणतो कसा फुक्कट कशाला फुशारक्या टोपीची सर नाही मुकुटाला आता राजा संतापला काय माझ्या मुकुटापेक्षा तुझी टोपी छान माझ्या सोन्याच्या मुकुटात हिरे आहेत मोती आहेत पाचू आहेत काय असे आहे, आहे, आहे तुझ्या टोपीत जे माझ्या मुकुटात नाही क्या आहे तेरे पास जे मेरे मुकुट में नाही उंदीर एकदम शांत स्टाईल शैलीमध्ये मुद्दाम दोन क्षण फिल्मी स्टाईल पोज आणि पो पॉज घेऊन मंद स्मित करत मनाला राजा ज्ञानी मेरे टोपी में घुंगरू है घुंगरू और वो बजते हैं छुम 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 आपके मुकुट में ऐसे घुंघरू न कभी बजे थे न कभी बजेंगे है आपके मुकुट में हिम्मत कि वो भी घुंगरू पहन के आवाज़ करे छुम 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 पुन्हा आणखी इफेक्ट किंवा प्रभाव किंवा परिणामासाठी मुंदिर मराठीतून बोलू लागला राजा माझ्या टोपीत घुंगरू आहेत घुंगरू माझी टोपी वाचते छुम छुम छम तुमच्या राजमुकुटाला कधीच या घुंगरूंचा आवाज येणार नाही असेल हिम्मत तुमच्या मुकुटाला पण घुंगरू लावून होऊ द्या बरोबरी दोघांची मग कोणाचे घुंगरू जास्त वाचतात ते पाहू आता उंदराला आला चिडवू लागला उंदराचा टोपीचा नात खुळा राजाच्या टोपीला नाही खुळखुळा उंदराच्या टोपीला घुंगुर वाळा राजाच्या टोपीला नुसत्याच माळा राजाचा मुकुट नुसता सोन्याचा गोळा माझ्या सुंदर टोपीवर राजाचा डोळा साहजिकच उंदिराच्या ह्या अशा बोलण्याने राजा अधिकच संतापला कारण उंदीर खरे बोल बोलला पण त्याला काही तारतम्य किंवा विवेक नव्हता कोणीही सुज्ञ राजमुकुटाला घुंगरू लावेल का पण राज्यातील अति म्हणजे दीड शहाण्या प्रेसने हाच मुद्दा उचलून धरला राजाचे विपक्षी सवयीप्रमाणे विचित्र विधाने करू लागले आमच्या काळी राजा मुकुटातच काय तर राजाच्या पायात देखील घुंगरू होते इतरांच्या तालावर आधीचा राजा स्तब्धमऊन पुतळा नृत्य घुंगरू घालून करायचा पुन्हा आणा ही गौरवशाली प्रथा राज्यात मुकुटाला ह्या घुंगरू लावण्याच्या मागणीने सगळीकडे नुसता हैदोस उडवला सर्व देशभरात माजलेला हा मूर्खपणा पाहून राजानी संतापून शिंप्याला हुकुम शिपायाला हुकुम दिला आता माझी सटकली कोण आहे रे तिकडे उडवा रे या मूर्ख उद्धव बापरे माफ करा उद्धट उंदराची टोपी आणि भिरकावून द्या कचऱ्याच्या कुंडीत शिपाई तर राजाच्या हुकमाचे ताबेदार लगेच राज आज्ञा तंतोतंत पाळली उंदराची लाल टोपी कचऱ्यात फेकली हे कृत्य पाहून उंदराने कहरच केला दरबाराबाहेर जाऊन असेल नसेल त्या टी व्ही चॅनल आणि वृत्तवाहिन्यांना मुलाखत देऊन जोरात आक्रोश करू लागला झाले उंदराच्या आक्रोशाला राज्यातील प्रेसनी जिवंत कवरेज देत राजहुकुमातील अन्यायाचे धिंदवडे काढले उंदीर लाईव्ह टी व्ही बातम्यांवर छातीवर हात आपटून ओरडून लाल टोपीसाठी आक्रोश करू लागला राजाच्या नावाने ढोल बडवू लागला ढूम ढुम ढमाक ढुम ढुम ढमाक ढुम ढुम ढमाक ढूम राजा भिकारी माझी टोपी घेतली राजा अन्यायी माझी टोपी पळवली राजा हुकुमशाही माझी टोपी हिसकवली राजा आहे अत्याचारी माझी टोपी पळवून नेली हे सगळे ऐकून राज्यातील रिकामटेकड्या लोकांनी कांगावखोर उंदराला डोक्यावर घेतले राज्यात ठराविक ठिकाणी मोर्चा आणि निदर्शने होऊ लागली बाया बापड्या पुरुष मंडळी आपल्या आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या शेमड्या पोरांना कमरेवर घेऊन मोर्चे काढू लागले ठिकठिकाणी रस्त्याची नाकेबंदी करू लागले सगळीकडे एकच बोंबा बोंब उडाली मोर्चात अनेक घोषणा घरात बसून बघताय काय घरातल्या घरात करताय काय खिडकीतून लपून घुरताय काय बंद खोलीत करताय काय सामील व्हा सामील व्हा खाली उतरून सामील व्हा कोण म्हणत देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अरे आवाज कुणाचा घुंगुर टोपीचा परत करा परत करा उंदराची टोपी परत करा सलाम सलाम लाखो सलाम लाल टोपी तुझे सलाम अशा उत्स्फूर्त घोषणा करू लागले काही गुटगुटीत नेत्यांनी वजन कमी करण्याच्या हेतूने संधीचा लाभ घेऊन उंदराला सहानुभूती व समर्थन दर्शविण्यासाठी साखळी उपोषण सुरू केले काही कुटीलकारस्थानी विघ्न विघ्नसंतोषी टीकाकारांनी उंदरालाच राजा करावे किंवा स्वतंत्र उंदीर राज्य निर्माण करून लाल टोपीला राष्ट्रचिन्ह करावे अशी मागणीही केली द्वितीय भाग पूर्ण लेखकाचे काही मनोगत लेखकाच्या बऱ्याच गोष्टी वाचण्यापेक्षा कोणाकडून ऐकलेल्या किंवा वाचणाऱ्याने नाटकी ढंगाने सांगितल्या तर अधिक प्रभावशाली होतील असे लेखकाला वाट लेखकाचे आणखी अखेरचे फक्त शंभर सव्वाशे शब्द ही गोष्ट एक फार जुन्या व पूर्णपणे कपोलकल्पित मराठी बालगोष्टीवर आधारित आहे लेखक श्री परागराजे यांनी त्यांच्या बाल आठवणीतून जुन्या गोष्टीला नव्याने सादर केलेले आहे लेखक अलिशा सांतीकरी